मी डॉक्टर ज्योती गणेश पवार आयुर्मंत्रा क्लिनिक पुणे येथून तुम्हा सर्वांचं मनापासून स्वागत करते आपल्याच या चॅनलवर डॉक्टर ज्योती पवार आयुर्मंत्रा। स्त्री जीवनातील महत्त्वाचे टप्पे म्हणजे मुलगी जन्माला आल्यानंतर बालिका, त्यानंतर कुमारिका, त्यानंतर रजस्वला, त्यानंतर नारी, स्त्रीला खरं स्त्रीत्व प्राप्त करून देणारी माता, त्यानंतर रजोनिवृत्तीकाल आणि त्यानंतर वृद्धावस्था। या सर्व टप्प्यांमधून प्रत्येक स्त्रीला जावंच लागतं, पण या सर्व टप्प्यांमध्ये सर्वात जास्त अस्वस्थ करणारा काळ ठरतो तो म्हणजे रजोनिवृत्तीकाळ। रजोनिवृत्ती अर्थातच मेनोपॉज म्हणजेच पाळी बंद होणे। तर याच विषयावर आज मी बोलणार आहे। रजोनिवृत्तीची नेमकी लक्षणं काय हे मी आज या व्हिडिओमध्ये सांगणार आहे, त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत पहा। रजोनिवृत्तीकाळ म्हणजेच स्त्रीच्या जीवनातील शारीरिक व मानसिक बदल घडवणारी एक नैसर्गिक अवस्था आहे, परंतु बऱ्याच वेळा अज्ञानामुळे रजोनिवृत्तीकाळात जी लक्षणे निर्माण होतात त्यामुळे स्त्री गोंधळते। परंतु या विषयावर जर शास्त्रीय माहिती घेतली तर तिच्या मनातील सर्व शंका दूर होतील आणि हा काळ देखील ती सहजतेने पार पाडू शकेल। रजोनिवृत्ती ही वयाच्या 40 ते 55 या वर्षामध्ये कधीही होऊ शकते। अनुवंशिकतेनुसार आपल्या आईची किंवा बहिणीची पाळी ज्या वर्षामध्ये गेली असेल त्याच काळात आपलीही जाण्याची शक्यता असते। आयुर्वेदानुसार 7 धातू महत्त्वाचे सांगितलेले आहेत, रस, रक्त, मांस, मेद, अस्थि आणि शुक्र। तर शुक्र धातू जेव्हा व्यक्त होऊ लागतो तेव्हा यौवन काळ येतो आणि मुलींना पाळी येण्यास सुरुवात होते, आणि हा शुक्र धातू जेव्हा अव्यक्त होऊ लागतो तेव्हा पाळी येणे बंद होते। आणि हा शुक्र धातू जेव्हा व्यक्त स्वरूपात असतो तेव्हा ती स्त्री प्रजननक्षम असते। प्रत्येक स्त्रीच्या आयुष्यामध्ये तिच्या जन्मल्यापासून ते अंडकोशामध्ये किती बीजसंख्या असणार आहे हे निश्चित केलेलं असतं, त्यामुळे प्रजनन काळ संपल्यानंतर बीजकोशांमधील बीजनिर्मिती होण्याचं थांबतं आणि बीजनिर्मितीसाठी आवश्यक असणारं इस्ट्रोजन हार्मोन हे आपल्या स्त्री शरीरामधून कमी कमी व्हायला सुरुवात होते। आणि हेच मूळ कारण आहे स्त्रीच्या अस्वस्थतेचं, कारण इस्ट्रोजन हार्मोनची कमतरता निर्माण झाल्यामुळे स्त्रीला अनेक मानसिक तसेच शारीरिक विकारांना सामोरं जावं लागतं। तर हे इस्ट्रोजन नावाचं हार्मोन हे प्रत्येक स्त्रीला ईश्वराने दिलेली एक देणगीच आहे, कारण या हार्मोनमुळेच स्त्रीचं आरोग्य तसेच सौंदर्य अबाधित राखलं जातं। त्यामुळेच तर इस्ट्रोजनला स्त्रीचे कवच कुंडल असं देखील म्हटलं जातं। इस्ट्रोजन खूप महत्त्वाचं काम आपल्या शरीरामध्ये करत असतं, जसे की हाडांमध्ये कॅल्शियम योग्य प्रमाणात ठेवले जाणे त्यामुळे हाडांना मजबूती मिळणे, त्याचबरोबर रक्तवाहिन्यांच्या आतमध्ये चरबी साठवू न देणे त्यामुळे हृदयरोगापासून स्त्रीचं संरक्षण होत असतं। परंतु इस्ट्रोजन कमी होऊ लागल्यामुळे मात्र निरनिराळ्या शारीरिक समस्या जाणवू लागतात, त्यालाच मेनोपॉज सिंड्रोम असं देखील म्हटलं जातं। साधारणतः 6 महिने ते वर्षभर जर पाळी आली नाही तर रजोनिवृत्ती झाली असे आपण म्हणतो, परंतु त्याआधीच काही लक्षणं स्त्रीला जाणवतात, त्यालाच पेरीमेनोपॉजल सिंड्रोम असं देखील म्हटलं जातं। रजोनिवृत्तीची नेमकी लक्षणे कुठली आहेत ती आता जाणून घेऊयात। सगळ्यात पहिलं म्हणजे मासिक पाळी अनियमित होणे, रक्तस्राव कधी जास्त प्रमाणात कधी बिलकुल न होणे, त्वचा कोरडी होणे, निस्तेज दिसायला लागणे, चेहऱ्यावर तसेच संपूर्ण शरीरावर सुरकुत्या यायला सुरुवात होणे, योनिमार्ग आणि मूत्रमार्ग यामध्ये कोरडेपणा जाणवणे, योनिमार्ग आणि मूत्रमार्गाचे जंतुसंसर्ग जास्त प्रमाणात होणे म्हणजे तिथे इन्फेक्शन सतत होणे, शारीरिक संबंधाच्या वेळी प्रचंड त्रास होणे, लघवीला जळजळ होणे, सतत लघवीला जाण्याची भावना निर्माण होणे, त्याचबरोबर लघवीवर ताबा न राहणे हे देखील महत्त्वाचं लक्षण आपल्याला बघायला मिळतं, झोप न लागणे, चेहऱ्यातून तसेच कानातून हातापायामधून गरम वाफा निघाल्यासारखं वाटणे, अचानक रात्रीच्या वेळी दरदरून घाम सुटणे, स्मरणशक्ती कमी होणे, हताश वाटणे, उदास वाटणे, नैराश्य येणे, तर ही सर्व महत्त्वाची लक्षणं रजोनिवृत्तीच्या काळामध्ये जाणवत असतात। याचं महत्त्वाचं कारण म्हणजे हार्मोनल इम्बॅलन्स किंवा इस्ट्रोजनची कमतरता हेच आहे। या रजोनिवृत्तीचे 2 प्रकार प्रामुख्याने बघायला मिळतात। तर पहिलं म्हणजे नैसर्गिकरित्या होणे, जसं मी आधी सांगितलं की वयाच्या 40 ते 55 वर्षापर्यंत पाळी बंद होणे, आणि दुसरं महत्त्वाचं म्हणजे गर्भाशयाची शस्त्रक्रिया केल्यानंतर पाळी थांबणे। काही कारणास्तव जर गर्भाशयाला काही विकार असतील तर अशावेळी गर्भाशय निर्हरण केल्यामुळे देखील 40 आत पाळी बंद होते, तर अशावेळी बीजकोश तसेच ठेवले जातात जेणेकरून बीजनिर्मिती होत राहील आणि इस्ट्रोजनची कमतरता स्त्रीमध्ये जाणवणार नाही।
परंतु जर काही कारणास्तव बीजकोश देखील काढावे लागले तर मेनोपॉजल सिंड्रोम हे लवकर जाणवायला लागतात आणि त्यासाठी विशेष ट्रीटमेंट घेणं गरजेचं असतं. रजोनिवृत्ती नैसर्गिक असो किंवा अनैसर्गिक या दोन्हींमध्ये पाळी बंद होणे ही क्रिया आपण थांबवू शकत नाही. त्यासाठीच वयाच्या 40 नंतरच आपल्या शरीराची विशेष काळजी घ्यायला हवी. 40 नंतर आरोग्याची पंचसूत्री कुठली असायला हवीत हे मी एका वेगळ्या व्हिडिओमध्ये सांगितलेलं आहे. त्याची लिंक वरती आय बटनमध्ये आणि खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देत आहे, तो जरूर पाहावा. तर रजोनिवृत्तीनंतर इस्ट्रोजनच्या कमतरतेमुळे शरीरामध्ये निरनाळे व्याधी निर्माण होतात, जसं की रक्तदाब, मधुमेह, निरनाळे हृदयरोग, त्याचबरोबर वजन मोठ्या प्रमाणात वाढणे, मेंदूचे विकार जडणे, त्याचबरोबर हाडांची झीज होणे, मणक्यांचे निरनाळे विकार होणे. रजोनिवृत्ती झाली म्हणजे आपले स्त्रीत्व संपले अशी भावना बऱ्याच स्त्रियांच्या मनात निर्माण होत असते आणि त्यामुळे प्रचंड नैराश्याला तिला सामोरं जावं लागतं. तर अशावेळी डॉक्टरांचा सल्ला व मार्गदर्शन खूप महत्त्वाचं ठरतं. तर योग्य वेळी डॉक्टरांकडे जाऊन रजोनिवृत्तीची ही लक्षणे आपल्याला कमी करता येतात. शारीरिक तपासण्या करून घेणं खूप गरजेचं असतं. तर नेमक्या कुठल्या तपासण्या करून घ्यायला हव्यात, डॉक्टरांचा सल्ला व मार्गदर्शन, त्याचबरोबर घरगुती उपाय आपल्याला काय करता येतील जेणेकरून हा काळ देखील सुखाने व्यतीत होईल, ते सर्व मी पुढच्या भागात सांगणार आहे. या विषयावर जर तुम्हाला काही शंका असतील तर नक्की कमेंटमध्ये विचारू शकता. आजचा भाग जर तुम्हाला आवडला तर लाईक करा, जास्तीत जास्त लोकांपर्यंत ही माहिती शेअर करा आणि आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा. भेटूयात लवकरच पुढच्या भागात. तोपर्यंत सर्वांनी काळजी घ्या आणि आनंदी राहा. धन्यवाद.